शेतकरी बंधू नमस्कार आज पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस धर्तीधर अग्रसेस हवामान अंदाज ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे बंगालच्या उपसागरामध्ये जे दाना नावाचं चक्रीवादळ सध्या घोंगावत आहे तर काल रात्री हे भारताच्या पृष्ठभागावरती म्हणजे भुवनेश्वरजवळ ओडिसा राज्यामध्ये त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं आहे आणि आपण मागच्या आठवड्यामध्ये याचा अंदाज दिला होता की हे महाराष्ट्रामध्ये धडकण्याची शक्यता आहे सोलापूर मार्गे परंतु त्यानंतर ते जवळ थोडंसं आपल्याला विसावताना दिसलं शांत होताना दिसलं प्रत्येक दिवसाला वातावरणामध्ये बदल होत आहेत त्याच्यामुळे याचा अंदाज बांधणं कठीण आहे कधी विशाखापट्टणमकडे ते ओळत होतं तर कधी भुवनेश्वरवरून त्याची दिशा ही उत्तरेकडे जात होती तर सध्याच्या परिस्थितीमध्ये हे चक्रीवादळ ओरिसा राज्यातून रायपूर रायपूरमधून हैदराबाद हैदराबादमधून ते पुढे नागपूर आदिलाबाद नागपूर या मार्गे महाराष्ट्रामध्ये मा याचा परिणाम जानवेल असं आता तरी दिसतं आहे याचा परिणाममध्ये आपल्याला जर आपण बघितलं तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया गडचिरोली नाही चंद्रपूर आहे गोंदिया आहे नागपूर आहे यवतमाळ आहे अमरावती आहे वाशिम आहे बुलढाण्याचा काही भाग शेगावपर्यंत थोडासा खामगाव तर इथपर्यंत याचा परिणाम जाणवेल याच्यामध्ये हलका मध्यम पाऊस अपेक्षित आहे सोमवार आणि मंगळवार शनिवारी दुपारनंतर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस पावसाची शक्यता आहे साधारणत इतर भागामध्ये ढगाळ वातावरण राहील थंड हवा तुम्हाला जाणवेल तर मराठवाड्यामध्ये बीड आणि नांदेड याच्यामध्ये याचा, याचा परिणाम जाणवेल याच्यामध्ये नांदेडला सगळ्यात मोठा फटका सध्या तरी दिसतो आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता नांदेड जिल्ह्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये दिसते रविवार दुपारनंतर सोमवार रात्रीपर्यंत हा पाऊस या दरम्यान पडू शकतो त्याच्यानंतर संभाजीनगर आणि अहिल्यानगर इथे थोडाफार परिणाम जाणवेल हलका आणि मध्यम पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या बाँड्रीवरती आपल्याला याचा परिणाम जाणवू शकतो सोलापूर लातूर धाराशिव यांच्या सीमरेषेवरती याचा परिणाम आपल्याला जाणवू शकतो जळगावचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये तर सध्या तरी याचा परिणाम जाणवत नाही परंतु वातावरण जसं बदलेल तसं मे बी जाणू शकतो परिणाम तो मुक्ताईनगर जो सीमावर्ती भाग आहे खान्देश किंवा जळगावचा विदर्भालगत किंवा इकडे अजिंड्याच्या लगत जो भाग आहे फरदापूर जामनेर या पट्ट्यामध्ये जामनेर बोधवड मुक्तायनगर हा जो भाग आहे याच्यामध्ये थोडासा हलका मध्यम पाऊस मे बी शक्यतो पडण्याची शक्यता आहे अजून कन्फर्म नाही आहे तर जास्त मोठा परिणाम आपल्या खाद्यशमध्ये तरी सध्या याचा दिसत नाही जसं वातावरण बदलेल अजून याच्यामध्ये तर नक्कीच मी तुम्हाला अपडेट देईल आज शुक्रवार आहे सकाळी आठ वाजता मी तुम्हाला अपडेट देतो आहे वातावरण बदललं तर उद्या अजून सकाळी मी तुम्हाला याचा अपडेट नक्कीच देईल तोपर्यंत धन्यवाद